गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावलाय. कोकणातला शेतकरी आता पारंपरिक नांगरणीबरोबरच आधुनिक पद्धतीचाही वापर करू लागलाय. कसा पाहूयात. केरळात मान्सून दाखल झाल्यामुळे कोकणातही गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतात राबणाऱ्या बळीराजासह नांगर तयार करण्यासाठी मदत करणारा सुतारही सुखावलाय. मात्र सध्या अनेक शेतकरी नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करत असल्यानं पूर्वी इतके लाकडी नांगर शेतात दिसत नाही. पूर्वी गावात 100 नांगर असायचे, मात्र आता 10 ते 15 नांगर दिसतात. त्याचा परिणाम नांगर तयार करणाऱ्या सुतारांवर झालाय. कोकणातील छोटे शेतकरी आजही याच पारंपरिक नांगरांचा वापर करतात. आता शेतीचा सीझन सुरू झालेला आहे, अधूनमधून मलाही आता कामं भेटतात. तसंच पहिल्यासारखी पूर्वीसारखी कामं भेटत नाहीत, कारण आधुनिक पद्धतीत मशीन शेतीची अवजारे झालेली आहेत. तरी पण मी आलेल्या माणसांचं कामं करून देतो. काळाबरोबर बदललंच पाहिजे असंही काही शेतकऱ्यांना वाटतंय. पारंपरिक पद्धतीनं शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीनं साधनांचा वापर करत शेती केली तर वेळेची आणि पैशांची बचत होत असल्याचं शेतकरी सांगतात. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळते. मान्सून पूर्व पावसाला कोकणात सुरुवात झाली की लगेच शेतीसाठी लागणारी अवजारं तयार करण्यासाठी वेग येतो आणि शेतकरी देखील याकडे जातीनं लक्ष देतात. आता पावसाचे दिवस असल्यामुळं पाऊस सुरू व्हायला थोडा वेळ आहे, म्हणून आम्ही मिस्त्रीकडे नांगर भरायला, कुदळ, काय जे काय शेतीला लागणारे अवजारे ही इथे मिस्त्रीकडे घेऊन घेतो दरवर्षी. काळाप्रमाणे आता कोकणातला शेतकरी बदलू पाहतोय ही चांगली बाब आहे, मात्र आता निसर्गानंही चांगली साथ द्यावी हीच अपेक्षा बळीराजा व्यक्त करतोय. प्रणव पोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.